नमस्कार, मी मधुराणी प्रभुलकर. कवितेचं पान आमच्या वेबसिरीजला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद देताय, जे प्रेम करताय, त्यासाठी मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभारी. असंच प्रेम करत राहा आणि सबस्क्राईब केलेत ना, केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. कारण तुमच्या या सगळ्या प्रतिक्रिया आमची उमेद आणि उत्साह वाढवत असतात. तुमच्या काही सजेशन्स असतील तर त्याही कमेंटमध्ये कळवत राहा. आज आपण पाहणार आहोत संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्यावर चित्रित झालेल्या एपिसोडचा उर्वरित भाग. हा भाग कसा वाटला तेही नक्की कळव. की पूर्वी कसं की तू दिवसाच्या कुठल्याही प्रहरी एखाद्या वडापिंपळाखाली पडीक असायचास, देव नाही फकीर वाटायचास, दगडी नाही जिवंत दिसायचास. पूर्वी कसं की तू दिवसाच्या कुठल्याही प्रहरी एखाद्या वडापिंपळाखाली पडीक असायचास, देव नाही फकीर वाटायचास, दगडी नाही जिवंत दिसायचास. येता जाता लोक तुझ्या शेजारीच घडीभर विसावायचे, शिदोरी उघडून दोन घास स्वतः खायचे, दोन घास तुला द्यायचे. म्हणजे कसं की देवाणघेवाण असायची, म्हणजे कसं की एक आदानप्रदान असायचं. तसं तर तेव्हाही तू शेंद्री रंगाचे वगैरे डगले घालायचास, तसं तर तेव्हाही तू शेंद्री रंगाचे वगैरे डगले घालायचास, पण कसं की वेषांतर केलेला राजा वाटायचास. थेट प्रजेत मिळून मिसळून वावरायचास. कसं की त्यानिमित्ताने तुझ्याही कानावर यायचा रयतेचा हाल अहवाल, कसं की त्यानिमित्ताने तुझ्याही कानावर यायचा रयतेचा हाल अहवाल, आमचं सुखदुःख हाच तुझा अबीर गुलाल. म्हणजे कसं की तुझं वेगळे पण तेव्हाही लपून राहायचं नाही, कसं की तुझं वेगळे पण तेव्हाही लपून राहायचं नाही, पण कसं की आपुलकीच्या निर्जरातून कोरडे पण व्हायचं नाही. कधीही बघू शकायचो तुझ्या डोळ्याला डोळा भिडवून, वेळ वखत काही काही बंधन नव्हतं. कधीही बघू शकायचो तुझ्या डोळ्याला डोळा भिडवून, वेळ वखत काही काही बंधन नव्हतं. तूही सगळ्यांना सामावून घ्यायचा डोळ्यामध्ये, पण तेव्हा तुझ्यात मी पण नव्हतं. म्हणजे कसं की ते मी पण आता तुझ्यात आलंय असं मुळीच नाही म्हणायचं. म्हणजे कसं की ते मी पण आता तुझ्यात आलंय असं मुळीच नाही म्हणायचं, पण कसं की हल्ली भेटतच नाही सुरावरी, मग एखाद्याने काय समजायचं. म्हणजे कसं की विनोदीच होऊन बसलंय सगळं. बघ ना, म्हणजे कसं की विनोदीच होऊन बसलंय सगळं. आपल्या दोघांनाही भेटीची ओढ आहे, मधलाच कुणीतरी मनावर घेत नाही. आम्हाला आज जाता येत नाही, तुला बाहेर येता येत नाही. म्हणजे कसं की अतिशय विनोदी होऊन बसले रे सगळं. बघ ना, आपल्या दोघांनाही भेटीची ओढ आहे, मधलाच कुणीतरी मनावर घेत नाही. आम्हाला आज जाता येत नाही, तुला बाहेर येता येत नाही. पूर्वी कसं की तू दिवसाच्या कुठल्याही प्रहरी एखाद्या वडापिंपळाखाली पडीक असायचास, देव नाही फकीर वाटायचास, दगडी नाही जिवंत दिसायचास. तुलाही राजमहालात जायचं नसावं, पण तू तिथे राहायला गेलास हे खरं. तुलाही राजमहालात जायचं नसावं, पण तू तिथे राहायला गेलास हे खरं. मग आम्ही पण जरा बुजल्यागत झालो, म्हटलं आपण बरं, आपलं सुखदुःख बरं. पूर्वी कसं की तू आम्ही, पूर्वी कसं की तू आम्ही, म्हणजे कसं की राजा रयत हाल हवाल, म्हणजे कसं की आमची सुखदुःख तुझा अबीर गुलाल, म्हणजे कसं की निर्झर ओलावा, आता कसं की मिरवणूक देखावा. पूर्वी कसं की तू आम्ही, म्हणजे कसं की राजा रयत हाल हवाल, म्हणजे कसं की आमची सुखदुःख तुझा अबीर गुलाल, म्हणजे कसं की निर्झर ओलावा, आता कसं की मिरवणूक देखावा, म्हणजे कसं की नुसता जयघोष कल्लोळ, म्हणजे कसं की देवस्थान मंडळ घोळ. पूर्वी कसं की तू आम्ही आणि आपणच फक्त, आता कसं की डोळ्यावरून बघण्यावरही पहारा असतो सक्त. म्हणजे कसं की पूर्वी कसं की आत्ता कसं की थोडक्यात असं आहे बघ सगळं. आता वाटत की 9-9 महिने घेणार एक एक शब्द यायला. आता वाटत की 9-9 महिने घेणार एक एक शब्द यायला. आता वाटत भरभरून द्यावंसं वाटावं असं नाहीच काय द्यायला. आता वाटत भरभरून द्यावंसं वाटावं असं नाहीच काय द्यायला. एका भाबड्या प्रामाणिकपणे सारच मांडत आलो होतो इतके दिवस. एका भाबड्या प्रामाणिकपणे सारच मांडत आलो होतो इतके दिवस. आता वाटत नको तर सारे इतके लगबगीने सांगायला. आता वाटत नको होतं सारे इतक्या लगबगिनी सांगायला. आता वाटत की आपल्या हयातीत उणावणार नाही हा दुष्काळ. आता वाटत की आपल्या हयातीत उणावणार नाही हा दुष्काळ. कसे सचैल भिजायचो इतके दिवस. वा वा मजा वाटते. कसे सचैल भिजायचो इतके दिवस. मजा वाटते आहे. काही देणार नाही असा शब्दच वाटत नाही लिहावासा. काही देणार नाही असा शब्दच वाटत नाही लिहावासा. अस्वस्थ वाटते आहे. लेखणीची भीती वाटते आहे. अस्वस्थ वाटते आहे. लेखणीची भीती वाटते आहे. आता वाटते इतका आधाशीपणा नको होता करायला. थोड्या धीराने घेतलं असतं तर उरली असती श्री शिल्लक काही. आता वाटतं इतका आधाशीपणा नको होता करायला. थोड्या धीराने घेतलं असतं तर उरली असती श्री शिल्लक काही.
आता परत काही नवे वाटून घेण्यासाठी नवा प्रवास. प्राणात खोल शोधतोय राण गवसत नाही. प्राणात खोल शोधतोय राण गवसत नाही. भरून आला होतात काठोकाठ त्या मेघानो क्षमा. भरून आला होतात काठोकाठ त्या मेघांनो क्षमा. बहरून आला होतात त्या उद्यानांनो क्षमा. झाली असेल कुचराई एखादा थेंब झेलण्यात फुल खुडण्यात. पण त्यासाठी इतकी शिक्षा फार होते आहे. पक्षी कुठेही उडत असू क्षितिजाकडेच उडत असतो. यावर आता विश्वास ठेवायचा फक्त. शेवटच्या म्हणजे पक्षी कुठेही उडत असो क्षितिजाकडेच उडत असतो यावर आता विश्वास ठेवायचा फक्त. हाताची घडी घालून शांतपणे मिटायचे डोळे. थंड झालं तर पाणीच होतं म्हणायचं आणि उसळलंच तर होतं म्हणायचं रक्त. आता वाटतं नऊ नऊ महिने गेला एक एक शब्द आहे. आता पावसावर एखादी कविता लिहायला हवी. मेंदूचं कॅल्क्युलेटेड सजेशन. आता पावसावर एखादी कविता लिहायला हवी मेंदूचं कॅल्क्युलेटेड सजेशन ह्या असं कुठं असतं का? मनाचं प्रेडिक्टेबल भाबडेपण असं कुठं असतं का? आता सुरू होईल सावळा गोंधळ. मेंदू डेटाबेस मधून घेऊन येईल एखादं स्टोअर्ड मळब किंवा वादळ. आता सुरू होईल सावळा गोंधळ. मेंदू डेटाबेस मधून घेऊन येईल एखादं स्टोअर्ड मळब किंवा वादळ किंवा ठेवणीतली सर. आणि मन मेंदूवर रिव्हॉल्व्हर रोखून म्हणेल आपोआप दाटून येईल जरा धीर धर. दोघांच्या झटापटीने हताश होऊन स्तब्ध बसून राहील शरीर. आणि लोक म्हणतील दाटून आल्यागत दिसते आता काही क्षणांचाच उशीर. आता दोन वांझोटे प्रश्न. की भिजवणाऱ्याचा हा डायलेमा भिजणाऱ्याला छळतो का? आणि पाऊस पाहून आभाळा मागचा सावळा गोंधळ कळतो का? अबोली कुडता शेवटली तुझ पाहतो साजळी. क्षितिजी ठिपका झालेली पाहण्या रोखून धरतो पडती पापणी. अबोली कुडता शेवटली तुझ पाहतो साजळी. निघालीस दूर उदास होऊन कारण वाचून कारण देऊन. थोडेसे चांदणे आणि थोडे पाणी चंद्र लोकातून माझी आठवून. आज पाण्यानेच पेटले चांदणे आणि त्यात पाय माझा अनवाणी. अबोली कुडता तुझ्या डोळी यात थेंब पाझरतो. पाहुनी आम्हीच माझ्याशी हसतो. कसं आहे तिथे प्रेमात पडणं वगैरे आणि एकीकडे ते कॅल्क्युलेटेड माइंड असतो प्रॅक्टिकल. तुझ्या डोळी यात थेंब पाझरतो. पाहुनी आम्हीच माझ्याशी हसतो. एक हात तुझा बेभानाच्या हाती मस्त आहे तरी भाना हाती दुसरा दिसतो. एक हात तुझा बेभानाच्या हाती तरी भाना हाती दुसरा दिसतो. पण तरी हा विचार म्हणे मज कर उधार क्षणांची रोखीने मोजणी. अबोली कुडता हिरवी उडणी. मला भेटलीस मानतो आभार. तुला भेटलेल्या माझेही आभार. मला भेटलीस मानतो आभार. तुला भेटलेल्या माझेही आभार. क्षणभर तरी होतीस ना खरी. क्षणभरासाठी जन्माचे आभार. क्षणभरासाठी जन्माचे आभार.
गमावल्याहून कमावले किती, गमावल्याहून कमावले किती, एवढे राहू दे शेवटी स्मरणी. हिरवी ओढणी शेवटच कळव आहे. शेवटचा क्षण उभा हा सामोरा, क्षणात होईल आता पाठ मोरा. गुलाबी दिसू दे गुलाब शेवटी, नको ना चेहरा उगा गोरा मोरा. असू दे लाडके हसूया थोडके, असू दे लाडके झाले, असू दे लाडके हसूया थोडके, खरीच म्हणूया खोटीच कहाणी अवली कुरत. म्हण तू काहीतरी. थेट स्पर्शातून बोल काहीतरी, गूढ शब्दात मौन ग्वाही नको. थेट स्पर्शातून बोल काहीतरी, गूढ शब्दात मौन ग्वाही नको. एकोकार दे फार काही नको, फार काही नको, फक्त नाही नको. त्या टाईपचं जाताना सही लागली. छान दत्तप्रसादची चाल आहे, पण तू माझी माझी म्हणून मी दत्तप्रसादला आवडेल ती. अजून एक कडव आहे त्याच. हा, एकदा दोनदा ठीक आहे सखे, एकदा दोनदा ठीक आहे सखे, पण तुझे लाजणे बारमाही नको. एक होकार दे फार काही नको, फार काही नको, बारमाही फक्त पिकाच्या संदर्भात आहे का? हा, कवितेचं गाठलेलं पीक आहे त्या खेळातून. ते तुझ बघता सारा हिशोब चुकला होता, तुझ बघता सारा हिशोब चुकला होता. मी अमावसेला चंद्र पाहिला होता, तुझ बघता सारा हिशोब चुकला होता. मी अमावसेला चंद्र पाहिला होता, तो एकच झाला गुलाब अवघा लाल. म्हणजे पुष्पगुच्छात अनेक फुलं होती, अनेक रंगांची, एक गुलाब फक्त लाल. साहजिकच कवीचं लक्ष गेलं असते. तो एकच झाला गुलाब अवघा लाल, जो ओठांवरती तुझ्या टेकला होता, तुझा बघता सारा हिशोब चुकला होता.
तुझं बघता सारा हिशोब चुकला होता. मी अमावस्येचा चांदणे असह्य अंगावरती, निथळता चांदणे असह्य अंगावरती. ते आशिक लोकांचं शेर आहे, एकदम असे नाजूक तब्येत असतात, चांदणीची धग लागते त्यास. निथळता चांदणे असह्य अंगावरती, मी चंद्र मी चंद्र तुझ्या वस्त्राने टिपला होता. तुझं बघता सारा हिशोब चुकला होता. तू मिठीत घेता श्वास थांबले होते. तू मिठीत घेता, आता काय समोर कोण आहे त्याच्यावरती असूर लांबच जातो. तू मिठीत घेता असं अनु जलटांसारखं खूप वेळ पण म्हणता येऊ शकतो, म्हणजे दीर्घ मिठी असा अर्थ मिठीचा कृती प्रधान गायक. तू मिठीत घेता श्वास थांबले होते, मजा मारायाचा डाव चांगला होता. तू बघता सारा हिशोब चुकला होता, भिरणारच होते जर तुला हे माझे. मी वैभवसाठी या ओळी लिहिल्यात, म्हणजे वैभवच्या तर्फे लिहिल्यात, कारण तो कविता वाचताना ज्या प्रकारे ऑडियन्स बघत असतो त्याच्या डोळ्यात या ओळी असतात. भिनणारच होते जहर तुला हे माझे, भिनणारच होते जहर तुला हे माझे. समोर बसलेलं असतो ना ऑडियन्स, त्याला माहिती असत. भिनणारच होते जहर तुला हे माझे, मी कवितेमधून दंश ठेवला होता. तुझा बघता सारा हिशोब चुकला होता, मी अमावस्येन चंद्र पाहिला. वा वा, क्या बात है. अजून पण ना अजून काय तू म्हणता. मी म्हणतोच रे एकावर एवढं रोमॅन्टिक मला आता या वयात नाही होत रे, म्हणजे कसं काय नाही. कविया कधी म्हातारा होत नाही. मी तुला सांगू का, तुझं वय नक्की कुठलं असत. तुमच्यावर ज्या वयाची मुलगी प्रेम करते ते तुमचं प्रेम. बर, काल तू रात्री फोन केला होता संडे, ते स्टुडिओत तू गाणं ऐकलंस मग कुठलं तरी, ते कविता वाचू. येस, एक कवितेची ओळ. हा, एक कवितेची ओळ. एक कवितेची ओळ जरा हट्टी पण निरागस, तिने सांज झाली तरी अजून आली नाही घरी. सकाळी नेहमीच्या वेळेला इतर ओळींना भेटायला म्हणून बाहेर पडलेली पोर सौदा ओळ कुठे गेली असेल, कशी असेल, मनात उठले अभद्र शंकांचं मोहोळ. पण एक कवितेची ओळ जरा हट्टी पण निरागस, तिने सांज झाली तरी अजून आलीच नाही घरी. नेहमीच्या सगळ्या जागी शोधून झालं, नेहमीच्या सगळ्या जागी शोधून झालं. घर म्हणू नका, दार म्हणू नका, घराजवळचं तिचं ते आवडतं देऊळ म्हणू नका, त्याच्या पलीकडे तिची आवडती बाग, त्यातलं तिचं लाडकं प्राजक्ताचं झाड, की कोण जाणे मला घाबरवायला म्हणून लपून बसली माणसांच्याच आड. पण एक कवितेची ओळ जरा हट्टी पण निरागस, तिने सांज झाली तरी अजून आली नाही घरी. दिवसमान हे असं आणि हे असं अजाण वय, दिवसमान हे असं आणि हे असं अजाण वय, चाल चुकली असेल का की अंगात भिनली असेल लय. सुटत चाललाय धीर आणि आटत चाललंय उष्ण धाडस, कोण जाणे कुठल्या वळणावर वाट चुकलंय माझं पाडस. पण एक कवितेची ओळ जरा हट्टी पण निरागस, तिने सांज झाली तरी अजून आलीच नाही हो घरी. आता काही क्षणात झाकोळेल अवघं रान होईल काळं मिट्ट, आता काही क्षणात झाकोळेल अवघं रान होईल काळं मिट्ट, कानावर किंकाळे येतील साधं जरी झालं खुट्ट. काय करू एखाद्या भुकेल्या मौनालाच गवसली तर, काय करू एखाद्या भुकेल्या मौनालाच गवसली तर, आणि कसा सांगू हक्क उद्या बाजारात दिसले तर. एक कवितेची ओळ, तिने सांज झाली तरी आलीच नाही घरी.